नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत आयरे आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणजेच प्रशांत आयरे ज्योग्राफी या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले. परंतु आजचा व्हिडिओ जो आहे त्याचा विषय थोडा वेगळा आहे. म्हणजे आपण ज्यावेळेस इन्व्हायरमेंट ह्या विषयाचा अभ्यास करतो त्या इन्व्हायरमेंटमध्ये एक रिव्हर पोल्युशन नावाचा एक भाग आहे. रिव्हर पोल्युशन असेल, ओशन पोल्युशन असेल किंवा लेक पोल्युशन असेल, याच्यामध्ये आवर्जून एक शब्द पुन्हा पुन्हा आपल्याला वाचायला मिळतो, तो म्हणजे युट्रोफिकेशन. आता युट्रोफिकेशन हा शब्द जर बघितला तर ॲक्च्युली हा ग्रीक भाषेतून आलेला आहे आणि याचा आपला मराठी अर्थ असा होतो की तो म्हणजे सुपोषण. आणि मित्रांनो, हे युट्रोफिकेशन ही जी समस्या आहे ही दिवसेंदिवस प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेली आहे आणि याचे जे परिणाम आहेत ते आपल्यावर प्रचंड प्रमाणामध्ये जाणवतात. परंतु हा युट्रोफिकेशन काय आहे आणि युट्रोफिकेशन का होतो याच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता मित्रांनो, समोर आपल्याला एक नदी पाहायला मिळते. आता ही नदी जर बघितली तर एक तापी नदी, तापी नदीची एक उपनदी पांझरा आणि पांझराची एक उपनदी म्हणजे कान. या कान नदीवरील हे दृश्य आपल्याला बघायला मिळते. आता या कान नदीचं प्रचंड प्रमाणामध्ये पोल्युशन वाढत चाललेलं आहे आणि विशेषतः ह्या नदीमध्ये आपल्याला हे जे शैवाळ आपल्याला बघायला मिळतं आहे हे इतकं वाढत गेलेलं आहे आणि याचा परिणाम प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या आरोग्यावर होणार आहे. तुम्हाला हे जे शेवाळ पाहायला मिळतं आहे यालाच आपण युट्रोफिकेशन असे म्हणतो. आता युट्रोफिकेशन होण्यामागचे कारणं काय आहेत, तर याचे प्रमुख कारण आहेत ते म्हणजे नायट्रोजन आणि फॉस्फरस हे ह्या ठिकाणी ह्या पाण्यामध्ये येतात आणि या पाण्यामध्ये जे काही शेवाळ आहे किंवा जे काही प्लवंग आहेत यांना वाढण्यासाठी ते मदत करतात. आणि नायट्रोजनचे आणि फॉस्फरसचे हे प्रमाण जर पाण्यातील वाढले तर आपोआप या शेवाळाला वाढण्यासाठी किंवा ह्या पाण्यातील वनस्पतींना वाढण्यासाठी अतिशय ते पोषक ठरतात आणि ते पोषक ठरल्यामुळे यांची वाढ अतिशय जास्त प्रमाणामध्ये झालेली दिसून येते. आणि मित्रांनो, हे ह्या पाण्याला हे नायट्रोजन किंवा हे फॉस्फरस हे कुठून प्रोव्हाइड होतं, तर त्याचे कारण आहेत ते म्हणजे आपण जे डिटर्जंट वापरतो. आता डिटर्जंटमध्ये जर बघितलं घरगुती, आता आपण आंघोळ करताना केस धुताना जो काही शॅम्पू वापरतो तो शॅम्पू असेल, अंगाला वापरलेला साबण असेल, कपड्यांना वापरलेला साबण असेल, हे सुद्धा आपण एका गटारीमध्ये सोडल्यानंतर ती गटार ही शेवट एका नाल्याला मिळते, ती नाला एका ओढ्याला मिळतो आहे, त्या नदीला मिळते आणि नदीला मध्ये वाहून हे डिटर्जंट वाहून येत आहे. तसेच इंडस्ट्रीयल एरियामधून सोडलेलं पाणी असेल, त्याच्यानंतर या ठिकाणी ज्यावेळेस आपण नदीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेती करत असताना शेतामध्ये आपण जास्तीत जास्त या ठिकाणी पिकांसाठी नायट्रोजन वापरत असतो. आता सांगायचं झालं असं की एक्झाम्पल ऑफ युरिया, आता युरिया असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, यांचं आपण वाजवीपेक्षा जास्त वापर शेतामध्ये करतो आणि शेतामध्ये केल्यानंतर पावसाच्या पाण्याबरोबर हे शेतातून असे घटक वाहत येऊन नदीत जातात आणि नदीमध्ये अशा घटकांना ते जाऊन मिळतात. विशेषतः हे जेव्हा वाढतात तेव्हा आता प्रकाश संश्लेषणाच्या साह्याने पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण जरी वाढत असेल परंतु
या ठिकाणी यांना लागणारा ऑक्सिजन जेव्हा ते शोषतात तेव्हा या ठिकाणी ऑक्सिजनचं प्रमाण पाण्यातील कमी होतं. आणि पाण्यामध्ये जे काही सूक्ष्म जीव असतात, सूक्ष्म घटक असतात, ते पाण्यात विघटन कार्य जेव्हा करत असतात तेव्हा त्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवते.